जागर जनस्थान मीडिया उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी वृत्तपत्र आपल्या सेवेत सांस्कृतिक शैक्षणिक सहकार कृषी कला क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी वृत्तपत्र सोशल मीडिया प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान जागर जनतेचा जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नमस्कार मी रेवती वालझडे जागर जनस्थान मध्ये आपले स्वागत पाहूया दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी नाशिक नगरीत श्री रामनवमी नंतरच्या एकादशीला श्री रामरथ आणि गरुड रथ ही परंपरा आहे सनई चौघडे आणि ढोलताशांच्या गजरात हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून श्री राम आणि गरुड रथेला प्रारंभ करण्यात आला जय सीताराम राम सीता सियावर रामचंद्र की जय पवनसुत हनुमान की जय असा जय घोष करत सनई चौघडे आणि ढोलताशांच्या गजरात हजारो रामभक्तांच्या उपस्थितीत श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून श्री राम आणि गरुड रथ यात्रेला प्रारंभ झाला भगव्या पताकात चौकाचौकात काढलेल्या आकर्षक रांगोळ्या चिमुकल्या भाविकांनी केलेल्या श्री राम लक्ष्मण सीतामय आणि हनुमंतरायांच्या वेशभूषेने विपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते श्रद्धेचा जल्लोषाचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम आणि गरुड रथाच्या मिरवणुकीची अनोखी परंपरा नाशिक शहराला आहे जवळपास 250 वर्षापासून अधिक दोन्ही रथ नाड्याने ओढले जातात रथयात्रेपूर्वी राम मंदिरातून मूर्ती आणि पादुकांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली यात रामरथ भोगमूर्ती आणि गरुड रथात रामाच्या पादुका आरतीने स्थापन करण्यात आल्या होत्या त्यानंतर दरवर्षीप्रमाणे असलेल्या मानकरी वर्ग रामरथाच्या प्रारंभीच नारळी फोडून दोन्ही रथांची भुवांच्या हस्ते आरती करून ढोल ताशांच्या गजरात रामरथ यात्रेस सुरुवात करण्यात आली श्री काळाराम मंदिर पूर्व दरवाजा येथून निघालेली रथयात्रा ढिकलेनगर नागचौक चार हत्ती पूल काट्या मारुती चौक जुना आडगाव नाका येथून वळण घेत गणेशवाडी रस्त्याने पुढे आयुर्वेद महाविद्यालय समोरून गौरी पटांगणापर्यंत काढण्यात आली तर गरुड रथ रोकडोबा बोरपट्टी मेन रोड सराफ बाजार बालाजी मंदिर कपूरतळा परिसरातून येऊन मसोबा महाराज पटांगणावर आणण्यात आला होता जागर जनस्थानसाठी आदित्य तायडेसह कॅमेरामन विकी पवार नाशिक मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे जयाजी महाराजांची भव्य यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गडपकार आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी फळप्राप्तीसाठी 7 दिवस एक वेळ दूध घेऊन उपवास करणारा भक्त 5 गाड्या एकाच वेळी उडतो मूर्तिजापूर तालुक्यातील हिरपूर येथे जयाजी महाराजांची भव्य यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झालीये यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे गाडपगार आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी फळप्राप्तीसाठी 7 दिवस एक वेळ दूध घेऊन उपवास करणारा भक्त 5 गाड्या एकाच वेळी ओढतो हिरपूर येथे जयाजी महाराज जागृती देवस्थान असल्यामुळे येथे भक्तांची नेहमीच वर्दळ असते 12 वर्षांनी येणाऱ्या कुंभमेळाव्याच्या पर्वावर जयाजी यांनी शंकराचा त्रिशूल घेऊन शिखर शिंगणापूर पायदळ वारी केली होती या भक्ती योगानेच शिंगणापूर शंकर भगवान चैत्रशुद्ध पंचमीला हिरपूर येथे येतात आणि 1 महिना गावावर असलेल्या मंदिरात वास्तव करतात अशी आख्यायिका आहे शिवाय दौलतराव उंबरकर हे संत जयाजी महाराजांचे निष्ठावंत भक्त होते त्यांचे वडील सोनाजी उंबरकर यांनी देखील 12 वर्षे शिखर शिंगणापूर वारी केली सोनाजींच्या बंधूच्या एकनिष्ठतेमुळे जयाजी महाराज संस्थांचा विकास झाला त्यांनीच मंडई आणि शंखनाद स्तोत्र गायनाची प्रथा रूढ केली दौलतरावांच्या मृत्यूनंतर मुलगा संपतरावांनी हा वारसा सुरू ठेवला 20 वेळा शिखर श्री गाणगापूर पायदळ वाऱ्या केल्या भाविक गावकऱ्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला अशा 19 भक्तांनी गाढ पगार ओढले रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा भाविकांची प्रचंड गर्दी जयाजी महाराजांच्या प्रती आपली निस्सीम भक्ती अधोरेखित करत आहे जागर जनस्थानसाठी सुमित सोनोने मूर्तिजापूर साक्री तालुक्यातील हट्टी या गावात झणझणी माता आणि दिमाता यांच्या यात्रेनिमित्त कुस्ती दंगलींचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रोत्साहन वाढवण्यासाठी आयोजकांकडून बक्षिस म्हणून रोख रक्कम 76,000 आणि लहान मोठी भांडी तसेच किमान 15 ते 16 बोकड आणि मेंढे अशी बक्षिस देण्यात आली साक्री तालुक्यातील हट्टी या गावात झणझणी माता आणि दिमाता यांच्या यात्रेनिमित्त कुस्ती दंगलींचे आयोजन करण्यात आले होते
कुस्ती दंगलींचे उद्घाटक माजी कामगार मंत्री नानासाहेब देशमुख आणि निजामपूर पोस्टचे सहायक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते आबा सोनवणे, युवा नेतृत्व अमित पाटील, अमोल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी तालुक्यातील खेळाडूंचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी आयोजकांकडून बक्षीस म्हणून रोख रक्कम 76,000 आणि लहान मोठी भांडी तसेच किमान 15-16 बोकड आणि मेंढे अशी बक्षिसे देण्यात आली. कुस्त्यांच्या दंगलीत इंदोर जंगली महाराज आश्रम कोपरगाव येथील मल्ल तसेच येवला, मनमाड, धुळे, साखरी यांच्यासह खानदेशातील नामांकित पहिलवान सहभागी झाले होते. यात्रोत्सवात चांगल्या पद्धतीने कुस्त्या पार पडल्या. यावेळी उपस्थित सरपंच, उपसरपंच भगवान मासुळे, ग्रामपंचायत सदस्य हट्टी, सेवा सोसायटी पदाधिकारी हट्टी, ग्रामस्थ आणि तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रोत्सव कुस्त्यांचे दंगलींचे आयोजन माजी पंचायत समिती सदस्य धुळे आणि जिल्हा धनगर समाज महासंघाचे माजी अध्यक्ष त्र्यंबक पदमोर यांनी केले होते. आणि पूर्वीपासून राजकारणामध्ये साक्री तालुक्यात म्हणा किंवा शिंदखेडा तालुका मतदारसंघात म्हणा, हट्टी गावाचं महत्व हे फार मोठं आहे. या गावाला माझे खूप माझे मित्र या ठिकाणी नेते होते, त्यातले पुष्कळ आता नाही आहेत. त्या नव्या पिढीचं नेतृत्व त्र्यंबकदादा करतायत आणि ते अतिशय कार्यक्षम आहेत, अतिशय महत्वाकांक्षी आहेत, अतिशय मनमिळवू आहेत, अतिशय लोकप्रिय आहेत. आणि त्यांनी हा जो आता उपक्रम घेतला याच्यापासून मला मनापासून आनंद होतो. आज चंदनी माताच्या यात्रेनिमित्ताने दंगल म्हणजे कुस्तीचा कार्यक्रम ठेवला आहे मित्रांनो. कारण मगाशी आम्ही पुणे या ठिकाणी गेलो होतो महाराष्ट्र केसरी कुस्तीसाठी, तेव्हा मी बघितलं त्या ठिकाणी की मूल पहिलवान म्हणजे काय आणि पहिलवान कसा तयार करायला पाहिजे. त्या ठिकाणी मी तिथे पाहिलं मित्रांनो, तिथून आल्यावर माझ्या डोक्यामध्ये एकच स्वप्न होतं की महामाता परिसरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये आपण एक व्यवस्थित जर काही काम केलं ग्रामपंचायतच्या माध्यमातून म्हणा किंवा गावाच्या माध्यमातून म्हणा, आपण जर चांगलं काम केलं किंवा आपण पोरांना तयार केलं तर 100% मुलांचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे मी एकच निर्णय घेतला मित्रांनो की आपण कुस्तीसाठी मुलांना तयार करायचं. जागर जनस्थानसाठी अख्तर शहा, दोंडाईच्या. महाराष्ट्र शासन तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना यांनी ग्रेड पे वाढवण्यासाठी सन 1998 पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नसल्याने नाशिक येथे तहसीलदारांच्या वतीने ग्रेड पे वाढविण्याबाबत बेमुदत कामबंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयावर करण्यात आले आहे. नाशिक तहसीलदारांच्या वतीने ग्रेड पे वाढवण्याबाबत बेमुदत कामबंद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार राजपत्र वर्ग 2 हे अत्यंत महत्वाचे पद आहे, परंतु नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग 2 नसल्याचे महाराष्ट्र राज्य तहसीलदार आणि नायब तहसीलदार संघटना यांनी ग्रेड पे वाढवण्याबाबत सन 1998 पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करू नये, आजपर्यंत संघटनेच्या मागणीचा कुठलाही विचार करण्यात आलेला नाही, तसेच या संदर्भात कोणती माहिती शासन स्तरावरून अद्याप देण्यात आलेली नाही. संघटनेची नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 48,000 रुपये करण्याच्या अनुषंगाने शासनाला यापूर्वी बेमुदत बंदची नोटीस दिली होती, परंतु महसूल प्रशासन यांनी या संदर्भात कुठली दखल घेतलेली नाही. अपर मुख्य सचिव, महसूल मंत्री आणि वित्तमंत्री यांच्यासह झालेल्या बैठकीत विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले होते, तथापि त्याचीही कोणती अंमलबजावणी न झाल्याने ग्रेड पे वाढवण्याबाबत बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष आरजे पाटील, डी एस कुमार, पंकज पवार, प्रवीण ठाकरे, किरण आंबेकर, सहसचिव पवन चांडक, शिवाजी शिंदे, शशिकांत मंगरुळे, संजय खडसे, विद्याचरण कडवकर, राजीव सक्करकर आदी उपस्थित होते. तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना पूर्ण महाराष्ट्रामध्ये नायब तहसीलदारांचा ग्रेड पे 48,000 रुपये व्हावा या न्याय मागणीसाठी आंदोलन करत आहे. सनदशीर मार्गाने हे आंदोलन सुरू आहे आणि आजपासून आम्ही बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व तहसीलदार आणि नायब तहसीलदार आज त्यांच्या जिल्हा मुख्यालयी एकत्र येऊन या ठिकाणी निदर्शनं आणि आपलं निवेदन देणार आहेत आणि आजपासून आमचं कामबंद आहे. साधारण किती दिवस चालू आहे? तर शासनाने आमच्या या कामाची दखल घेतल्यानंतर ते कामबंद थांबेल. जागर जनसंघसाठी विकी पवार, नाशिक. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने घंटागाडी चांदवड नगर परिषदेला उपलब्ध करून दिली आहे. कचरा गाडीचे आणि जेसीबीचे लोकार्पण आमदार डॉक्टर राहुल आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
चांदवड येथील नगर परिषदेमधील असलेल्या जुन्या गाड्या ह्या मुडकळीस आल्यामुळे कचरा वाहण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली होती. ही बाब भूषण कासलीवाल यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर सदर मागणीसाठी पाठपुराव करून चांदवड नगर परिषदेला अखेर 6 घंटा गाडी, महिंद्रा कंपनीची पिकअप आणि 1 JCB उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या माध्यमातून उपलब्ध झाले आहे. या घंटा गाडीचे आणि JCBचे लोकार्पण आमदार डॉक्टर राहुल आयर यांच्या हस्ते करण्यात आले. म्हणून चांदवड शहरासाठी एकूण 10 गाड्या ह्या उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जो JCBचा विषय होता की बाबा नाले वगैरे हे जे होते कधी मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर तिथे नाले साफ करण्यासाठी आपला स्वतःचा JCB नव्हता, तर असा JCB सुद्धा चांदवड नगर परिषदेला उपलब्ध झालाय. ह्या कामासाठी माननीय ज्या खासदार आहेत, मंत्री महोदय आहेत, भारतीताई पवार, त्याचप्रमाणे आमदार राहुल दादा आहेत आणि मुख्यमंत्री महोदय गिरीश भाऊ यांची मोठी आम्हाला साथ भेटली, त्याच्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. कारण की चांदवड शहराला विकासासाठी आणि स्वच्छ सर्वेक्षण, चांदवड हे सुंदर आणि स्वच्छ राहावं यासाठी जो त्यांनी आम्हाला या गाड्याच त्याप्रमाणे बाकीचा निधी उपलब्ध करून दिला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. जागर जनसंघसाठी देविदास जाधव, चांदवड. कपाळी चंद्रकोर, नत आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळी रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी, प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूट सुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता: साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक. संपर्क: 86 68 63 71 99, 74 98 52 50 83. आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध. चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच. ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर. James has commenced admission for grade 11th and 12th for the year 2022 and 23. Why choose us? Excellent and dedicated team of teachers, preparation of competitive exam within the school premises, IIT, JEE, CET, NET,
CPT, CLAT with regular science and commerce college affiliated to CBSC. Opportunities to participate in various competitions and events helpful for the development of your personality. Comfortable timings, 8 a.m. to 4 p.m. Regular tests and assignments. Regular doubt-solving sessions for reinforcing the concepts. Overall, all great fun-filled atmosphere conducive of learning. Reach us at 95950-11551. Website www.jamesschool.co.in and James English Medium@ email ID jamesenglishmedium@gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing. घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती. 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप. हाच विश्वासार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी. नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वर प्रतीक किराण घेऊन आले आहे. सर्व ॲम्युनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी. वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो. सर्वोत्तम इनडोअर ॲम्युनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस. तसंच सर्वोत्तम आउटडोअर ॲम्युनिटीज जसं सायकलिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम. याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर. याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर. शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा. हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच. तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा. आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून. संपर्क 7277723777. दिल्ली येथे चालू असलेल्या माजी सैनिकाच्या 1 रँक 1 पेन्शन आणि 2 इतर मागण्यांसाठी नाशिक सह धुळे जिल्ह्यातील माजी सैनिक संघाकडून पाठिंबा दर्शवण्यात आला आहे. जंतर मंतर नवी दिल्ली येथे अनेक दिवसांपासून चालू असलेल्या माजी सैनिकांच्या 1 रँक 1 पेन्शन 2 आणि इतर मागण्या मान्य करतात जे आंदोलन सुरू आहे, त्या आंदोलनास इंडियन एक्स सर्व्हिसेस लीग नाशिक जिल्ह्याच्या वतीने पूर्णपणे पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. यावेळी इंडियन एक्स सर्व्हिस लीगच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच वेळेला एक निवेदन देण्यात आले. 1 रँक 1 पेन्शन 2 मध्ये विसंगती असून 1 रँक 1 पेन्शन 2 लाभ मिळालेला नाही असे माजी सैनिकांनी सांगितले. दरम्यान धुळे शहरातही सैनिक भवनातून जिल्हाधिकारी कार्यालय, माजी सैनिक आणि वीरनारी यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून माजी सैनिकांनी अन्यायकारक असलेल्या पेन्शनमधील तफावती दूर करावी, तसेच माजी सैनिकांना 1 रँक 1 पेन्शन लागू करावी या मागणीकरिता जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी सैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत पेन्शनमधील तफावत दूर करण्याची मागणी केली. सैनिकांनी फाईट केली तेव्हा ORP मिळालेली आहे, त्याच्यातही बऱ्याच गुंजाईश आहे. त्यावेळेस नायडू साहेब ऑल इंडियामध्ये 7 ठिकाणी त्यांनी सभा घेतल्या होत्या, त्याच्यामध्ये कोणताही पॉईंट नाही, पॉईंट फक्त 1 ORP मध्ये जी गुंजाईश आहे ती सांगितलेली होती. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी शासनाकडे पाठपुरावा करतो, शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी आलेलो आहे आणि ह्या मागण्या तुमच्या पूर्ण होतील, परंतु त्या आज तागायत पूर्ण झालेल्या नाहीत. आम्ही आमचे जे मित्र आहेत भारतातील सर्व सैनिक हे जंतर मंतरवर जवळजवळ 45 दिवस होत आले, 40-45 दिवस झाले.
सरकारने त्याची दखल घेतलेली नाही, याच्यासाठी ते बसलेले आहेत. अधिकाऱ्यांना 3.81 हा पॉईंट रेट बेसिक याच्यामध्ये लावलेला आहे, आणि कर्मचाऱ्यांना जे सी ओ आर यांना 2.57 MSP मध्ये फरक, ECHS मध्ये फरक, डिसॅबिलिटी पेन्शनमध्ये फरक. काय अधिकारी आणि कर्मचारी काय वेगळे आले आहेत का? जागर जनसंघसाठी विकी पवार, नागिन मोरे, धुळे. भगवान महावीर यांचा अहिंसा आणि शांततेचा संदेश देत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन मार्फत आज धुळे शहरात काढण्यात आलेल्या अहिंसा रनला धुळेकर स्पर्धकांनी अभूतपूर्व असा प्रतिसाद दिलाय. त्यामुळे धुळे शहरात आज उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. भगवान महावीर यांचा अहिंसा आणि शांततेचा संदेश देत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन मार्फत धुळे शहरात काढण्यात आलेला अहिंसा रनला धुळेकर स्पर्धकांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. त्यामुळे धुळे शहरात आज उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. देशभरातील 65 शहरांमध्ये आज ही अहिंसा मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. देशातील या पहिल्याच उपक्रमांची नोंद लिम्का बुक आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्डने घेतली आहे. सकाळी 6 वाजता सुरू झालेल्या 3, 5 आणि 10 किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेसाठी धुळ्यातील अनेक धावपटूंनी मोठा सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेला धुळे शहराच्या महापौर प्रतिभा चौधरी तसेच पोलीस अधीक्षक संजय बारकुंडे यांनी देखील हजेरी लावली. भारतीय संस्कृतीत सत्य आणि अहिंसेची मोठी परंपरा आहे. सध्याच्या जागतिक अशांततेच्या काळात भारतीय संस्कृतीचे अहिंसेचे तत्व मनामनात रुजवणे आवश्यक आहे. याच मुख्य उद्देशाने भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या जितोच्या वतीने आज देशभरात एकाच वेळी 65 शहरात जितो अहिंसा रन आयोजित करण्यात आली होती. भगवान महावीर यांनी सत्य आणि अहिंसा हा महान संदेश दिलाय. आपल्या संस्कृतीचे मूळ तेच आहे, त्यामुळे जितो अहिंसा रन ही हाच संदेश सर्वांना देणारे ठरेल असा आशावाद यावेळी आयोजकांनी व्यक्त केला. IIFL अहिंसा रन जो कि एक हिस्टोरिक इवेंट आज हम लोगों ने यहाँ पे जैन इंटरनेशनल ट्रेड ऑर्गेनाइजेशन जीतो लेडीज विंग धुले ने लिया है. 45 दिन से हम लोग इस पर पूरी मेहनत कर रहे थे और आज धुलिया में ही नहीं, महाराष्ट्र में नहीं, पूरे इंडिया में 65 सिटीज में गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड हुआ है इस इवेंट का. मैं स्वाति संघवी पूरे JLW धुले की ओर से आप सभी को यहाँ पर हार्दिक अभिनंदन करती हूँ. और हमारे जो चीफ गेस्ट थे SP सर, अशोक लेलैंड से महेश जी चौधरी सर, ब्रिज स्टोन से सौदागर जी माने सर, भारत बेन से प्रवीण जी त्यागी सर, इन लोगों को भी और हमारे जो भी सपोर्टेड सिस्टम अनूप जी अग्रवाल, राजवर्धन जी कदम पांडे, जीतू बापू जी, सुभाष जी रुनवाल, हमारे जो भी स्पॉन्सरर्स थे उनको भी बहुत थैंक यू बोलूंगी. हमारी पूरी टीम जिन्होंने रजिस्ट्रेशन कराए, हमारे पूरे धुलेकर्स जिन्होंने आज हमारा ये हिस्टोरिक इवेंट सक्सेस किया है और गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड के सर्टिफिकेट में अपना नाम दर्ज कराया है, उसके लिए बहुत बहुत थैंक यू. जागर जनसंघसाठी नागिन मोरे, धुळे. सध्या संपूर्ण राज्यात पोलीस भरती प्रक्रिया सर्वत्र सुरू आहे. यामधील मैदानी परीक्षेचा पहिला टप्पा हा पूर्ण झाल्यानंतर आता यातील शारीरिक आणि कौशल्य चाचणीमधील पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा आज धुळे शहरातील पोलीस मुख्यालयाच्या मोकळ्या मैदानात घेतली जाते. धुळे जिल्हा पोलीस कवायत मैदानावर पोलीस शिपाई आणि चालक या पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जात आहे. धुळे जिल्ह्यासाठी 42 पदांकरता 505 महिला आणि पुरुष उमेदवार लेखी परीक्षेत सहभागी झाले असून सकाळी 7 वाजेपासून या परीक्षेला सुरुवात करण्यात आली होती. परीक्षेसाठी आलेल्या सर्व उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी करून त्यांना परीक्षेच्या ठिकाणी सोडण्यात आले. धुळे शहरातील पोलीस मुख्यालयात होत असलेल्या पोलीस भरतीची लेखी परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच ही परीक्षा पारदर्शकतेपणे पार पडावी यासाठी खुल्या मैदानात ही परीक्षा घेण्यात आली. पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निघण्यात ही परीक्षा पार पडली. यावेळी धुळे जिल्हा पोलिसांनी 20 अधिक कॅमेरे या परीक्षेच्या वेळी तैनात करण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी बाहेर गावून आलेल्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून रात्रीच्या वेळेस त्यांना राहण्यासाठी जेवणाची सोय करण्यात आली असल्याचे सांगितले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा देताना उत्साहाचे वातावरण यावेळी बघायला मिळाले. आज दिनांक 2 एप्रिल 2023 धुळे पोलीस जिल्ह्याची पोलीस भरती प्रक्रियाचा आज लेखी परीक्षेचा टप्पा आहे. आज आपण पाहताय की या ठिकाणी पोलीस मुख्यालयाच्या ग्राउंडवर आम्ही या ठिकाणी लेखी परीक्षा घेत आहोत. आज 505 उमेदवारांना आपण बोलवलं होतं, परंतु काही उमेदवार अनुपस्थित आहेत आणि बैठक व्यवस्थेमध्ये योग्य आम्ही लोकांना नियोजन केलेलं आहे. त्या लोकांना काल आम्ही राहण्याची व्यवस्था केली होती, या ठिकाणी पाण्याची किंवा सावलीची व्यवस्था केली उन्हाळा असल्यामुळे, आणि सगळं बंदोबस्त नीट लागलेलं आहे. परीक्षा आमची चांगल्या पद्धतीने चालू आहे. जागर जनसंघसाठी नागिन मोरे, धुळे. महाराष्ट्र
12 मोहीम अंतर्गत भारतीय विद्यापीठ आर्किटेक्चर कॉलेज ऑफ पुणे यांच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील वेलवंडी कोठार आणि देऊळगाव गलांडे येथील 3 पुरातन बारवांचे आर्किटेक्चर दस्त नोंदणी करण्यात आली आहे. श्रीगोंदा तालुक्यातील 3 प्राचीन बारवांचे आर्किटेक्चर ऐतिहासिक दस्त तयार करण्याची पहिलीच घटना आहे. यामुळे बारवांचा इतिहास समजण्यास मदत होईल, हा वारसा जतन करण्यासाठी मदत होईल, भविष्य काळातही संपूर्ण माहिती उपयुक्त ठरेल. या कामी शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन संस्थेचा शिरेदार मावळ्यांनी तसेच देऊळगाव गलांडे येथील जगदंबा युवा प्रतिष्ठान बेलवंडी कोठार येथील तरुणांनी मोठे कष्ट घेत सहकार्य केले. 1 एप्रिल हा दिवस श्रीगोंदा तालुक्यातील बारवांसाठी ऐतिहासिक ठरला. अहमदनगर जिल्ह्यातील प्रथमच असे काम करण्याची संधी मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रभर 30 आर्किटेक्चर कॉलेजच्या माध्यमातून 300 पेक्षा जास्त बारवांचे आर्किटेक्चर दस्त नोंदी करण्यात येणार आहे. शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश शिंगळे, मारुती वागसकर, प्रमोद कुलकर्णी, रहीम हवालदार, संकेत लगड, प्रणव गलांडे, हेमंत काकडे, शंकर जंबे, ईश्वर कोठारे, संगीता इंगळे, विजया लंके, राहुल नवले, किरण नवले, वैभव दंगडे, शंकर दंगडे यावेळी उपस्थित होते. तिकडचा इतिहास जाणून घेऊन त्या पद्धतीने तिकडचं डॉक्युमेंटेशन, तिकडे स्केचेस करणं, मेजरमेंट्स घेणं, तिकडे त्याच्या संदर्भात जे ड्रॉइंग्स लागणार आहेत त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन गोळा करणं, त्याच्या आजूबाजूचा परिसर स्टडी करणं आणि तिकडचे फोटोग्राफ्स घेणं, म्हणजे आपल्याला डॉक्युमेंटेशनला कामी येणं, या सगळ्या गोष्टी करून घेतल्या. वेळवंडी कोठार इथल्या दोन्ही स्टेप्स पूर्णपणे त्याचं डॉक्युमेंटेशनच्या स्वरूपाने मेजरमेंट्स घेऊन फोटोज काढून स्केचेस करून पूर्ण केलेलं आहे. त्याचं डिटेलिंग जे करायचं काम आहे हे आता पुढे कंटिन्यू राहील, ते आम्ही राजेश शिंगळे सर यांच्यासोबत कार्यरत राहू त्याच्या रिगार्डिंग. तसंच इथे देऊळ गावामध्ये श्रीकांत निकम सर आणि त्यांचा ग्रुप, 7 जणांचा ग्रुप स्टुडंट्सचा, भारतीय विद्या कॉलेज ऑफ आर्किटेक्चर इथला, त्यांनी या स्टेपवेलचं इथे डॉक्युमेंटेशनच्या स्वरूपात मेजरमेंट्स घेणं, तिकडचे फोटोज काढणं, स्केचेस करणं, त्याचसोबत इकडचा इतिहास जाणून घेणं आणि इकडचा जो परिसर स्टडी करणं, या गोष्टी इथे केल्या. आज जागर जनसांसाठी गणेश कवीटकर, श्रीगोंदा. कपाळे चंद्रकोर नत आहे नाकी, गळी शोभते सोनेरी सर आणि नाजूक ठुशी, नाकी डोळे रेखीव जणी खडवली मूर्ती, साडीतच शोभते खरी आपली संस्कृती. आपल्या संस्कृतीला टिकवण्यासाठी स्त्रियांचं आवडतं साड्यांचं दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. येवला पैठणी, प्युअर सिल्क, सेमी पैठणी, बनारसी साडी, डिझायनर साडी, कांची सिल्क, कांजीवरम यासारख्या असंख्य साड्यांचं अद्ययावत दालन म्हणजे साई संस्कृती पैठणी. आमच्याकडे घागरा तसंच नवीन स्टॉकवर आकर्षक सूटसुद्धा उपलब्ध. साडीशिवाय नाही साज, साडी हाच खरा दागिना. साडीच खुलवते स्त्रियांचं सौंदर्य खास, असे हे साड्यांचं माहेरघर असणाऱ्या साई संस्कृती पैठणीच्या दालनाला आजच भेट द्या. आमचा पत्ता: साई संस्कृती पैठणी, रायगड चौक, पवन नगर, सिडको, नाशिक. संपर्क: 86 68 63 71 99.
74-98-52-50-83। आमच्याकडे होलसेल तसंच रिटेल विक्रीसाठी सर्वच प्रकारच्या साड्या उपलब्ध। चला तर मग आपली प्रत्येक खरेदी आता साई संस्कृती पैठणीमध्येच। ऍडमिशन ओपन सायन्स अँड कॉमर्स, बिल्ड युअर फ्युचर हियर। जेम्स हॅज कमेन्स ऍडमिशन फॉर ग्रेड 11th अँड 12th फॉर द इयर 2022 and 23। Why choose us? Excellent and dedicated team of teachers. Preparation of competitive exam within the school premises. IIT, JEE, CET, NET, CPT, CLAT with regular science and commerce college affiliated to CBSC. Opportunities to participate in various competitions and events helpful for the development of your personality. Comfortable timings, 8 a.m. to 4 p.m. Regular tests and assignments. Regular doubt-solving sessions for reinforcing the concepts. Overall, all-great fun-filled atmosphere conductive of learning. Reach us at 95950-11551. Website www.jamesschool.co.in and James English Medium, Email ID jamesenglishmedium@gmail.com. Registration for the 2022 and 23 ongoing. घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नको तर नुसती नाती। 1986 पासून बांधकाम क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणजे समनानी ग्रुप। हाच विश्वासार्थ ठरवत समनानी ग्रुप आणि राहुल इस्टेट आता घेऊन आले आहे आपल्या स्वप्नातले घर नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी। नाशिक पुणे रोडवर निसर्गाच्या सानिध्यात समनानी ग्रुप अँड राहुल इस्टेट, 3R बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे ईश्वर प्रतीक ग्रँड घेऊन आले आहे सर्व अमेनिटीजला परिपूर्ण करणारं आपलं मनातलं घर, जिथे जपल्या जातील कुटुंबातल्या प्रत्येकाच्या मनातल्या गोष्टी। वास्तुशास्त्राची जोड असलेलं परिपूर्ण घर, पॉवर लिफ्ट आणि बॅकअप सपोर्टसह RCCच्या सर्वोत्कृष्ट बांधकाम क्वालिटीची हमी असलेले विविध नामांकित ब्रँडच्या साथीनं हा प्रकल्प एक परिपूर्ण असा सुखद अनुभव देतो। सर्वोत्तम इनडोअर अमेनिटीज जसं मल्टीपर्पज हॉल, स्टडी रूम, झुंबा, मल्टीपर्पज कोर्ट, क्लब हाऊस, टेम्पल, मेडिटेशन एरिया, पार्टी टेरेस, स्काय लॉन्च, किड्स प्ले एरिया, गेमिंग रूम, टेबल टेनिस, तसंच सर्वोत्तम आउटडोअर अमेनिटीज जसं सायक्लिंग ट्रॅक, ॲक्युप्रेशर पाथ, बॅडमिंटन, ग्रीन जिम, व्हॉलीबॉल कोर्ट, किड्स प्ले कोर्ट, चेस, लुडो असे वेगवेगळे गेम। याशिवाय नाशिकचे मध्यवर्ती ठिकाण असल्या कारणाने पुणे, मुंबई, औरंगाबाद, जळगाव हायवे अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे मेट्रो मॉल, वेस्ट साईड, क्रोमा, ॲडलॅब्स मूव्ही थिएटर अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर, त्याचप्रमाणे नामांकित शाळासुद्धा अगदी जवळ जसे अशोका, पोद्दार, रायन इंटरनॅशनल स्कूल अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर। याशिवाय रेल्वे स्टेशन, मुक्तिधाम, पासपोर्ट ऑफिस, पोस्ट ऑफिस, बँक अवघ्या 15 मिनिटावर, शो फ्लॅट रेडी, 2 BHK, 3 BHK आणि 4 BHK सुद्धा। हे सगळं पाहिल्यावर आपल्याही मनातून एकच आवाज येतोय ना, आता घर घ्यायचं तर फक्त ईश्वर प्रतीक ग्रँड मध्येच। तेव्हा त्वरा करा आणि आपल्या हक्काचं घर आजच बुक करा। आमचा पत्ता पवार इस्टेट, आयनॉक्स सिनेमा समोर, मेट्रो मॉल जवळ, ड्रीम सिटीला लागून। संपर्क 7277723777। रावेर तालुक्यातील खिरडी खुर्द येथील नवीन गावठाण भागात सुमारे 1 लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ बांधण्यात आले आहे, परंतु सदरील जलकुंभ हा पूर्णतः पाण्याने भरल्यानंतर दररोज 1 ते 2 तास ओव्हरफ्लो चे पाणी आणि उन्हाळ्याच्या दिवसात गटारीत मनसोक्त वाहत असते, यामुळे खिरडी मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देणार का असा सवाल सुज्ञ नागरिकांना पडला आहे। रावेर तालुक्यातील खिरडी खुर्द येथील नवीन गावठाण भागात सुमारे 1 लाख लिटर क्षमतेचे जलकुंभ बांधण्यात आले, परंतु सदरील जलकुंभात पूर्णतः पाण्याने भरल्यानंतर दररोज 1 ते 2 तास ओव्हरफ्लो पाणी होत उन्हाळ्याच्या दिवसात गटारीत मनसुप्त वाहत असते, यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून याकडे ग्रामपंचायत प्रशासन लक्ष देणार का असा सवाल येथील सुज्ञ नागरिकांना पडला आहे। ग्रामस्थांची 2 वेळा पाणी पुरवठ्याची मागणी असताना मात्र पंचायत समिती कुठल्याही प्रकारचा निर्णय घेत नाही, परंतु असे पाणी वाया जात असल्याने हे पाणी गावकऱ्यांना द्यावे अशी मागणी या ठिकाणच्या गावकऱ्यांनी केली, परंतु याबाबत आता
ग्रामपंचायत प्रशासन काय निर्णय घेते हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास तरी हे हजारो लिटर पाणी वाया जात असून हे पाणी वाया जाऊ देऊ नये अशी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. जागर जनसांसाठी भीमराव कोचुरे रावेल. दिंडोरी शहरात शिवसेना भाजप युतीने आयोजित केलेल्या वीर सावरकर यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. या यात्रेला अपूर्व प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. दिंडोरी शहरात शिवसेना भाजप युतीने आयोजित केलेल्या वीर सावरकर यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले. या यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या हस्ते यात्रेचे उद्घाटन करण्यात आले. दिंडोरी शहरात सकाळी 9 वाजता वीर सावरकर रथाचे आगमन झाले. रथाचे आगमन होताच त्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. शिवसेना जिल्हा प्रमुख तांबडे, भाजप तालुका प्रमुख लक्ष्मण गायकवाड, नरेंद्र जाधव, दिंडोरी शहर प्रमुख नितीन गांगुडे, रणजित देशमुख यांनी मनोगत व्यक्त केली. मनोगत व्यक्त करत गौरव यात्रेला शुभेच्छा दिल्या. भाऊलाल तांबडे, शिवा पिंगळस, प्रमोद देशमुख, फारुक बाबा, भैयाराम तिवारी, शिवसेना शहर प्रमुख सुरेश देशमुख, दिंडोरी शहर प्रमुख नितीन गांगुडे, गणेश बुनगे, तुषार वाघमारे, श्याम मुरकुटे, संपत पिंगळ, निलेश गायकवाड, अथर्व देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्यानंतर दिंडोरी शहरात यात्रा फिरवण्यात आली. सावरकरांचे विचार उपस्थितांसमोर यावेळी मांडण्यात आले. त्यानंतर रथयात्रेला निरोप देण्यात आला. दिंडोरी शहरात आज वीर सावरकर गौरव रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. पेठ येथून गौरव यात्रा दिंडोरी येथे पोहोचली. त्यानंतर येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. वीर सावरकर हे देशातील एक महान स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले. त्यांनी देशासाठी अपूर्व असा त्याग केला. अंदमान निकोबारच्या बेटांवर त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि त्यांनी ती भोगली. त्यामध्ये त्यांना अनेक अपिष्टांना सहन करावं लागल्या. नाशिक ही त्यांची जन्मभूमी. नाशिक जिल्ह्यातून सावरकर यांचे नाव अतिशय अजरामर झालेले आहे आणि त्यांच्या कार्याचा गौरव, त्यांच्या विचारांचा प्रचार प्रसार हा संपूर्ण देशभर व्हावा, नवीन पिढीला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी म्हणून आज गौरव यात्रेच्या आयोजनाच्या माध्यमातून सर्व दिंडोरी तालुक्यात आणि दिंडोरी शहरात गौरव यात्रा पोहोचवण्यात आली आहे. सावरकर म्हणजे एक धगधगता विचार आहे. सावरकर म्हणजे एक देशदिग्दीचं एक उदाहरण आहे आणि जे इतिहासामध्ये अजरामर झालेलं आहे. त्यांच्याबद्दल कुणीही अपशब्द बोलू नये. त्यांनी जे सहन केलं ते कुणाच्या वाट्याला कधीच आले नसेल, परंतु त्यांनी देशासाठी त्याग केला आहे आणि देशासाठी ते अनेक वर्ष जेलमध्ये राहिले आणि केवळ एक दिवस जरी मनुष्य जेलमध्ये राहिला तर त्याला किती त्रास होतो. तेव्हा सावरकरांनी देशासाठी त्याग करून आपला संसारपणाला लावला, आपलं घरगृहस्थीपणाला लावली आणि हा त्याग जनतेपर्यंत जावा, त्यामुळे या रथाचे आयोजन करण्यात आले आहे. जागर जनसंघासाठी अशोक निकम, दिंडोरी. इगतपुरी शहरातील जुना मुंबई आग्रा महामार्गाच्या मुख्य रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून रखडले आहे. या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून यासाठी अनेक आंदोलन होऊनही या रस्त्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यामुळे शहरातील नागरिक पुरते त्रस्त झाले असून काही दिवसांपूर्वी या खड्ड्यांमुळे एका दुचाकी स्वाराचा मृत्यू देखील झाला होता. अखेर अखिल भारतीय आदिवासी सेनेने शहर बंदची हाक दिली होती. इगतपुरी शहरातील जुना मुंबई आग्रा महामार्गाच्या रस्त्याचे काम अनेक वर्षापासून रखडले. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर अखेर या मुख्य रस्त्याच्या मागणीसाठी शनिवारी अखिल भारतीय आदिवासी सेनेने इगतपुरी शहर बंदची हाक दिली होती. या बंदला शहरातील व्यापारी, टॅक्सी चालक, रिक्षा चालक यांनी पाठिंबा दिल्याने शहर बंद यशस्वी झाला. तर आजच्या आंदोलनाची दखल घेऊन 14 एप्रिल पर्यंत मुख्य रस्त्याचे काम झाले नाही तर 16 एप्रिलला पुढील आंदोलन यशस्वी करण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने विराट मोर्चा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक दिनकर उघाडे यांनी दिला आहे. मागील 1.5 वर्षापूर्वी महिंद्रा कंपनी ते गिरणारे या 4 किमी रस्ता दुरुस्ती करण्यासाठी आमदार हिरामन कोसकर यांनी वाजत गाजत रस्त्याचे भूमिपूजन केले. मात्र केवळ 300 मीटर रस्त्याचे सिमेंट कॉन्क्रीट करून उर्वरित रस्त्याचे काम तसेच ठेवल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. याच अनुषंगाने आज हे आंदोलन करण्यात आल्याचे दिनकर उघाडे यांनी सांगितले. जागर जनसंघासाठी सुमित बोधक, इगतपुरी. अमरावती जिल्ह्यात नुकताच मेळघाट मधील धारणी तालुक्यात सर्वत्र गारपिटीसह अवकाळी वादळी पावसाने थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या अपत्यग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळावी अशी मागणी जिल्हा परिषद माजी सदस्य सुखदेव पवार यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानातील बदलामुळे अमरावती जिल्ह्यातही मेळघाट येथील धारणी तालुक्यात गारपिटीचा अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. या अवकाळीत अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. आपदग्रस्तांना भरपाई मिळावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुखदेव पवार यांनी केली. अमरावती जिल्ह्यात झालेल्या सर्व्हेनुसार रब्बी पिकाचे 1369 हेक्टर वरील क्षेत्रात सोयाबीन, हरभरा, कांदा, गहू आणि फळे, पिके, संत्रा, केळी, आंबा इत्यादी पिकांचे
सोबत फूल शेतीच्या अतोनात नुकसान झाले होते. संकटात सापडल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तत्काळ जिल्हा महसूल विभागाने केलेल्या सर्व्हेनुसार 2,68,53,630 रुपये नुकसान भरपाईचे नियोजन झाले आहे. शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाचे स्तरावरून पाठपुरा करून या अडचणीच्या काळात शेतकरी बांधवांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. एकीकडे शेतकरी बांधवांच्या हक्काचे आणि अत्यंत महत्वाचे पंचनाम्यापासून वंचित राहिलेल्या गरजवंत शेतकऱ्यांची सुद्धा जिल्हा महसूल विभागाने नुकसान भरपाईची पाहणी करून त्यांनाही तत्काळ मदत द्यावी अशी मागणी पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. जागर जनसंघसाठी दिनकर सुंदरकर, अमरावती. तर या होत्या दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.